चला तर मित्रांनो, आज बनवणार आहे गोड अशी बासुंदी। तर त्यासाठी मी घेतलेलं आहे 1/2 लिटर दूध आणि ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे, काजू बदाम आणि दुसरे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे आणि साखर घेतलेली आहे 1 वाटी। चला तर आपण गॅस ऑन करून दूधवर थोडं दूध गॅसवर ठेवून आटवायला सुरू करू। चला तर गॅस ऑन मी केलेला आहे आणि आपल्याला थोडंसं कमी ह्याच्यावर ठेवायचं आहे आणि ते दूध हलवत राहायचं आहे। दूध तापत आहे, तापल्यानंतर कमी स्लो करायचा आहे गॅस, मग नंतर हळूहळू घोटत राहायचं आहे दूध। दुसऱ्याकडे इथं आपल्याला साखर टाकून रोस्ट करायची आहे, मेल्ट करायचं आहे साखरेला, साखर मेल्ट करायची आहे आपल्याला दुसऱ्या कढईमध्ये ठेवून। अशा प्रकारे आपलं साखर मेल्ट झालेलं आहे, ते पूर्ण आपल्याला दुधात टाकायचं आहे। पहा, आपली बासुंदी नवीन पद्धतीने बनवलेली आहे आणि घट्ट झालेली आहे। जर तुम्हाला साखर जर गोड नसेल तर त्यात परत तुम्ही साखर टाकून गोड करू शकताय। माझी खूप गोड होती, त्यामुळे मला साखर टाकायची गरज नाही। त्यात आपण आता थोडे ड्रायफ्रूट टाकणार आहोत। आपली बासुंदी जर झालेली आहे, त्यात आपल्याला आणखीन एक नवीन इंग्रेडिएंट टाकायचा आहे, ते म्हणजे गुड डे बिस्किट, एग बिस्किट पुडा, त्याचं बारीक कुसकूर करून टाकायचं आहे। हे कुसकूर टाकायचं आहे आपल्याला, कुसकूर मिक्स करायचं आहे। हे गॅस बंद करायचा आहे, नंतर आपल्याला ते प्लेटमध्ये काढायचं आहे। हे पहा, अशी झाली आहे आपली नवीन प्रकारची छान अशी बासुंदी। त्यावर आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत। खान बघ, टेस्ट कर बघ। वाव, एकच नंबर। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्स पुढे व्हिडिओ पाहण्यास। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच कमेंटमध्ये सांगा कसा। चला तर पुढील व्हिडिओ नक्कीच लवकर घेऊन येत आहे। चला बाय बाय।